सांगली महापालिकेमध्ये परिचारिका दिनानिमित्त कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचारी आणि परिचारिकांना कोविड योद्धा म्हणून सन्मानपत्र महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये परिचारिका दिन साजरा करण्यात आला. यावेळी पहिले परिचारिका असणाऱ्या फ्लोरेन्स नाइटिंगल यांच्या प्रतिमेस महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कोरोना काळामध्ये सांगली महापालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच परिचारिका यांनी जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा केली. अशी सेवा करणाऱ्या आणि कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच परिचारिका यांचा महापौर सूर्यवंशी यांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी 82 अधिक आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी नगरसचिव चंद्रकांत आडके, महिला बालकल्याण समिती सभापती गीतांजली डोपे पाटील आणि सांगली महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज 12 मे जागतिक परिचारिका दिन म्हणून हा संपूर्ण जगभर साजरा केला जातो. हा कार्यक्रम आज सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी संपूर्ण महापालिकेतील GNM स्टाफ आणि ANM स्टाफ यांनी कोरोना काळाचे काम केलं, त्यासाठी कोविड योद्धा म्हणून त्यांना सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी माननीय महापौर सर यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली आणि कार्यक्रमासाठी महिला बालकल्याण समितीच्या मॅडम गीतांजली डोपे तसेच आमचे उपायुक्त सर दोन्ही हजर होते. त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. 82 सन्मानपत्र देण्यात आले सर्व परिचारिकांना. या कार्यक्रमासाठी सर्व वैद्यकीय अधिकारी सुद्धा उपस्थित होते आणि हा कार्यक्रम माननीय आयुक्त साहेबांच्या मान्यतेने आणि डॉक्टर आंबोळे सर यांच्या मार्गदर्शकाने पार पडला.